माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी आणि थोरात साहेबांनी जो मुद्दा मांडला तो निश्चित महत्त्वाचा आहे। पहिल्यांदा भुजबळ साहेब, नाफेड ही या कंपन्यांकडून खरेदी करत नाहीये। नाफेडनी तीन कंपन्या आपल्याकडे, जेव्हा नाफेड खरेदी करते नाफेडकडे काही वेगळी यंत्रणा नाहीये, त्यामुळे नाफेड काय करते की नाफेड जे एफपीओ आहेत त्यांना अधिकार देते आणि नाफेडच्या वतीने ते एफपीओ खरेदी करतात, त्यामुळे हे एफपीओ मार्केटमधूनच खरेदी करतात। आता या ठिकाणी भुजबळ साहेब, आपण जर बघितलं तर ही जी खरेदी आपण सुरू केलेली आहे, तीन एफपीओ फेडरेशनच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू आहे। महास्वराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनी, पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी अहमदनगर आणि महाकिसान वृद्धी ऍग्रो प्रोड्युसर कंपनी नाशिक यांच्याकडनं आता 10 खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत। आतापर्यंत 18,743 क्विंटल कांदा हा खरेदी केलेला आहे आणि साधारणपणे 18,743 क्विंटल असं आहे। काल आपल्याला याची कल्पना आहे की कांद्याचा सीझन कधी सुरू झाला काय भुजबळ साहेब, आपण तर बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचा आकडा चुकीचा नाही आहे, तो चुकीचा आकडा नाही आहे। हो, मागचं वर्ष कधी संपलं, कधी सीझन असतो आपला कांद्याचा, काय तुम्ही ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असं नाही आहे, आम्हालाही माहिती आहे त्याची। त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे ही खरेदी जी आहे ही सुरू केलेली आहे। तथापि नाही तथा हो मार्केटमध्ये सांगू, तथापि थोरात साहेबांनी जे सांगितलं, आपण जी समिती तयार, आपल्याला कल्पना आहे थोरात साहेब, 2017 अडचण झाली आपण मदत केली, 2018 अडचण झाली आपण, आताही मुख्यमंत्र्यांनी मदत करायचं ठरवलंय। मदतीचा क्वांटम काय एवढंच ठरवायचं आहे, ही कमिटी जी आहे ही कशा प्रकारे, म्हणजे अनेक वेळा काय होतं जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं की योग्य प्रकारे जर हो एक मिनिट मदत आपण जर केली नाही, उद्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना थोडी मदत करायची आहे, मदत जी करायची आहे ती शेतकऱ्याला करायची आहे। त्यामुळे शेतकरी भाऊ, एक मिनिट सुनील भाऊ, शेतकऱ्यांना नेमकी काय मदत आणि किती मदत एवढ्याकरताच कमिटी आहे, मदत आपण करणारच आहोत, लवकर त्याची घोषणा आपण करू आणि भुजबळ साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी देखील करू आणि या संदर्भात पुन्हा एकदा सभागृहासमोर येऊन पूर्ण काय काय आपण केलं आहे, आपण दिलेल्या सूचनांची काय अंमलबजावणी झाली आहे, या संदर्भातलं एक स्वतंत्र निवेदन पुन्हा या सभागृहासमोर करणार। अध्यक्ष महोदय, सुनील केदार साहेबांनी जे सांगितलं किंवा भुजबळ साहेबांनी सांगितलं, एफपीओला देखील सूचना करण्यात येतील की त्यांचे जे 10 सेंटर, मला आता ते कुठे उघडल्यात माझ्याजवळ नाहीये, पण नसतील तर बाजार समितीतच त्यांनी सेंटर उघडावेत, बाहेरही उघडू द्या पण बाजार समितीतही त्यांनी उघडले पाहिजेत असं एफपीओला सांगण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।